तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण रामायण करते आद्य कवी महर्षी वाल्मिकी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये समाधिस्त झाले. नव्हे नव्हे तर पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावामध्ये त्यांची समाधी आहे हे बऱ्याच मंडळींना माहिती नाही. आणि म्हणून आज आपण जेजुरीपासून थोडे पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या वाल्हे गावामध्ये महर्षी वाल्मिकींच्या दर्शनासाठी म्हणजे त्यांच्या समाधीस्थानाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. सासवडच्या पुढे जेजुरी आणि जेजुरीच्या पुढे थोड्याच अंतरावर वाल्हे गाव आपल्याला पाहायला मिळते. वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिकी झाला तो याच भागामध्ये. वाल्ह्या कोळी हे वाटमारी करत असत आणि त्यावेळेस महर्षी नारद तिथून जात असताना त्यांनी त्यांना विचारले की मला तू मार, पण तत्पूर्वी तू ही जी पाप करत आहेस या पापात तुझे बायका पोरं वाटेकरी होतील का हे त्यांना विचारून ये. वाल्ह्या कोळी घरी गेले आणि त्यांनी आपल्या पत्नीला याबद्दल विचारले असता ती म्हटली की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्हाला करून घालणं, तुमची मुलं मोठं करणं हे माझं काम आहे, त्यामुळं तुमच्या पापात मी काही वाटेकरी होणार नाही. आणि त्यानंतर मग ते पुन्हा नारदाकडे आले आणि नारदांनी त्यांना रामनामाची दीक्षा दिली. वास्तविक त्यावेळेस राम जन्माला आले नव्हते, राम खूप कालांतराने जन्माला आले, परंतु त्यांचं जीवनमान लिहिण्याचं सर्व भाग्य हे महर्षी वाल्मिकींना एक युग आधीच मिळालं होतं. त्यानुसार रामायण लिहिलं गेलं आणि जसं रामायण लिहिलं गेलं तशाच पद्धतीच्या घटना रामायणामध्ये घडल्याचा उल्लेख आहे. परंतु हे तप त्यांनी इतकं कठोर केलं की त्यांच्या भोवती अक्षरशः वारूळ जमा झालं होतं. अशा ह्या वाल्हे गावाला आपण जेव्हा जातो तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्या मनामध्ये असतो. बऱ्याच मंडळींना हे गाव, महर्षी वाल्मिकीची समाधी माहीत नाही याच्या इतकं कोणतंच मोठं दुर्दैव नाही. गावाच्या विरुद्ध बाजूस मोठमोठे डोंगर आहेत आणि तिथे सात रांजणं आहेत आणि असे म्हणतात की वाल्ह्या कोळी एक माणूस मारला की एक दगड त्या रांजणामध्ये टाकत असे. आपण त्या रांजणाच्या दिशेनेच चाललेलो आहोत. वास्तविक त्या रांजणांकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय दुष्कर आणि अवघड असा आहे. वाल्हेगाव इतिहास प्रसिद्ध असून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलीला हे गाव आंदण म्हणून देण्यात आलं होतं असा स्पष्ट उल्लेख सापडतो. पूर्वेला शिवकालीन भवानी मंदिर आहे हे शिवकालीन इतिहासाची प्रचिती देत आहे. हेच ते भवानी मातेचं प्राचीन मंदिर. मंदिराची बांधणी ही शिवकालीन अगदी स्पष्टपणाने दिसते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्येही वाल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं विशेष योगदान दिल्याचा उल्लेख आहे. ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्याच रात्री गावामध्ये ध्वजस्तंभ उभारण्यात आला आणि तेथे भारताचा तिरंगा फडकवल्याची इतिहास प्रसिद्ध नोंद आहे. वाल्हे गावामध्ये अनेक प्राचीन पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वाडे, विहिरी, आड, मशिदी आणि बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात. शिवकालीन भवानी मातेचे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही निघालो वाल्हे गावामध्ये महर्षी वाल्मिकी आद्य कवी रामायणकार यांची समाधी पाहण्यासाठी. हेच ते सात रांजण आहेत ज्यामध्ये महर्षी वाल्मिकी एक माणूस मारल्यानंतर दगड टाकायचे असे म्हणतात. हेच ते महर्षी वाल्मिकी यांचे समाधी स्थान असलेले मंदिर. सध्या मंदिराचा बाहेरचा भाग हा आधुनिक पद्धतीने जरी बांधला असला तरी मूळ गाभारा मात्र हा प्राचीन किंवा शिवकालीन असल्याचं आपल्याला जाणवतं. याच झाडाला नारद मुनींना बांधून ठेवल्याची आख्यायिका देखील आहे. येथेच आपल्याला हा साक्षी हनुमान पाहायला मिळतो. चला आता आपण जाऊयात मूळ मंदिराकडे. हीच ती महर्षी वाल्मिकी यांची संजीवन समाधी. परंतु एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही अजूनही उपेक्षित राहिलेलं हे समाधीस्थान पाहताना खरंच फार वाईट वाटतं. काही हजार वर्षांपूर्वी जे आद्य महाकवी होते ज्यांनी रामायण लिहिलं
त्या महर्षी वाल्मिकींची ती समाधी। वाल्मिकी ऋषींच्या समाध्या आपल्याला संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसायला दिसतात किंवा पाहायला मिळतात, परंतु असं म्हणतात की ह्या सगळ्या समाध्या त्या त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपाच्या आहेत, पण मूळ समाधी ही या वाल्हे गावामध्ये आहे। आणि वाल्ह्या कोळीच्या या नावामुळेच या गावाला वाल्हे असं नाव पडलेलं आहे। पूर्वी हे पवारांचं वतनदारी गाव होतं, भापकर वतनदार होते, त्यावेळेस पवार देखील वतनदार होते, आणि काही वाद होते ते राजाराम महाराजांनी मिटवल्याचे सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे। परंतु या पौराणिक दाखला म्हणजे वाल्ह्या कोळी जे होते, जे रामायणाचे आद्य कवी मानले जातात, त्यांची ही समाधी आहे। आपण महाराष्ट्रात राहतो, पुण्यामध्ये जर राहत असाल, आपण महाराष्ट्रात जर राहत असू, तर आपल्याला माहिती हवं की जे आद्य कवी महर्षी वाल्मिकी आहेत त्यांची समाधी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरीच्या पुढे असलेल्या वाल्हे गावामध्ये आहे। आज त्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आलेला आहे आणि ही ती पवित्र समाधी। मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात 24,000 श्लोक आणि उत्तरखंडासहित 7 खंड आहेत। रामायणात भगवान श्रीरामाची गाथा सांगण्यात आली आहे। अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यामध्ये झाल्याचे सुद्धा समजते, मात्र समाधीस्थान मात्र वाल्हे गावातच आहे। आपण कधी या ठिकाणी आलात तर जरूर भेट द्या, नव्हे तर आवर्जून वाल्हे गावातील महर्षी वाल्मिकींच्या समाधीला भेट देऊन दर्शन घेऊन कृतकृत्य व्हा। याशिवाय आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।